टीप घेऊन जातात ना ते हरतात. मला चॉईस दिलं असं की तू एक नाव सजेस्ट कर तर मी परत सिद्धार्थ जाधवला सजेस्ट केलं असतं. मला शिवानी सुर्वेला पुन्हा बघायला आवडेल. ज्या पर्वाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो ते बिग बॉस मराठीचं चौथं पर्व आता लवकरच तुमच्या भेटीला येते आणि या पर्वात काय काय असणार आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत महेश सर आहेत. स्वागत आहे सर लोकमतमध्ये सगळ्यात आधी. सर मला तुम्हाला विचारावं असं वाटेल, यावेळेचा लुक तर एकदम भारी आहे, म्हणजे दरवेळेची एक डॅशिंग एंट्री तशी आजही डॅशिंग एंट्री झाली तशीही त्या मंचावर पण होणारच आहे, पण लुकबद्दल काय सांगाल? दरवेळेला काहीतरी वेगळं एक्सपेरिमेंट करायचं असतं. काही ठरवून केलेलं नाही लुक, मला इनफॅक्ट दाढी तर ठेवायचीच आहे, बऱ्याचशा गोष्टी लपतात दाढीत. तुमच्या एज लाईन्स लपतात, तुमचं बऱ्याचशा गोष्टी म्हणजे ते, पण ह्यावेळेला काही ठरवून केलं नाही. म्हणजे मी मला वाटतं मी गेलं वर्षभर केसाला कातर लावली नाही आहे, कारण मला ना एक तर लांब केस ठेवायचे होते, पण आता ते त्या किमोनंतर जे कुरळे केस आले त्याचं काय करायचं मला कळत नाही, त्यामुळे थोडेसे रिस्ट्रिक्शन्स येतात त्याच्यावर. त्यामुळे आज जरा तुम्ही म्हटले मला कुरळे नकोत, म्हटलं काहीतरी कर त्याला त्याने काहीतरी, आणि ते युनिफॉर्म म्हणजे ते असेच वाढले आहेत, त्याला काही शेप दिलं नसल्यामुळे ते बांधायचा प्रॉब्लेम होतो. तर पुणे म्हणजे दोन पुणे गेल्या, म्हणजे काय म्हणते त्याला तो लुक झाला आहे तो बिकॉज ऑफ मला वाटतं नेसेसिटी मोर दॅन ठरवून काही गेलेलं नाही आहे. आणि वजन वाढलं थोडंसं, पण ते कमी करीन हळूहळू, मी कमी करीन थोडं आता. महेश सरांचा चष्मा हे पण त्यांचं एक युनिक असतो, वेगळा असतो, आज वेगळा आहे असा, तर तो ती युनिक तोच युनिकनेस पुढे फॉलो करणार आहे की असं वेगवेगळे ह्याच्यात पण आम्हाला स्टाईल पाहायला मिळणार? नाही पाहायला मिळेल ना का चष्मे, आता मी आता मला चष्म्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लागणार आहेत, कारण मला दर आठवड्याला काहीतरी वेगळं काहीतरी त्याचं वेगळं असणं खूप गरजेचं असतं, नॉट बिकॉज ऑफ द लुक, बट एक लोकांना पण एक सरप्राईज असतो, त्यामुळे मग ते थोडेसे केस कधी करणं वेगळं किंवा वन थिंग कॉमन राहणार आहे म्हणजे मफलर मला. तर सर यावेळेला ऑल इज वेल असं सगळेच जणं म्हणत आहेत, ती थीम काय ते प्रेक्षकांना जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे, कारण तुम्ही म्हणालात ऑल इज वेल तर सगळ्यांना असा प्रश्न पडला की चावडी नसणार आहे का, कारण शोचा USP महेश सरांची चावडी हा आहे कॉन्टेंट असलं तरी. तर तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा विचारलं गेलं चौथ्या सीझनसाठी काय रिॲक्शन होती, करायचं आहे नाही करायचं आहे, अशी ड्युएल मनस्थिती होती की ठरलं होतं? नाही माझं काही ठरलं नव्हतंच, कारण माझं काही कंपल्शन नव्हतं, माझं कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे तर आय वॉज थिंकिंग की कोणतरी असेल नवीन यायला, आणि आय वॉज प्रिपेअर्ड फॉर इट. म्हणजे मला मी असंही नाही की मी नाही म्हणून बघणार नाही, म्हणजे मलाही तेवढंच आवडतं ते, त्यामुळे मी बघणारही होतो. आणि फॉर ऑल गॉड हू नोज की दे माईट बी एक कोणतरी होस्ट येईल जो रिअली विल किल इट, म्हणजे लाईक सुपर्ब करेल, त्यामुळे असं काही नाही आहे. पण मला बोलवल्याचा आनंद होता, ज्यावेळेला बोलले तर मी आय सेड येस इमिजिएटली. थोडीशी ॲडजस्ट करायला लागले, कारण माझ्या काही शूटिंग्स ठेवलेल्या त्या सगळ्या आता ते शनिवार ठेवून ॲडजस्ट करायला लागतात, पण मला वाटतं आय रिअली एन्जॉय डुईंग द शो, कारण त्याला मी एक माझा आहे, मी आहे तिथे, मी कधीच तो होस्ट म्हणून काही वेगळं करायचा प्रयत्न केलेला नाही, मी जसा नॉर्मल आयुष्यात आहे तसंच तिकडे असतो, त्यामुळे मी फार त्याचा त्रास होत नाही. खूप अशा अफवा पसरलेल्या की आणखीन कोणीतरी असेल, पण सगळ्याजणांचं एकच म्हणणं होतं की महेश सरांच्या चावडीला कोणाची तोड नाही, म्हणजे ते जसं बोलतात तसं कोणी ऐकणारही नाही आहे आणि तेवढा मान देणारही नाही आहे. तुम्ही कोणाकोणाची नावं ऐकली होती? मी खूप नावं ऐकलेली, मी सई तामणकर ऐकलेलं, मी शरद केळकर ऐकलेलं, मी सयाजी शिंदे ऐकलेलं, मी कशी खूप नावं ऐकलेली, पण मला जी नावं ऐकली मला असं वाटतं की म्हणजे मला चॉईस दिलं असतं की तू एक नाव सजेस्ट कर तर मी परत सिद्धार्थ जाधवला सजेस्ट केलं असतं, कारण सिद्धार्थमध्ये एक मॅडनेस आहे जो आहे आणि तो होल्ड करतो, तो ही इज नेवर शॉर्ट ऑफ वर्ड्स, तो कुठल्याही सिच्युएशनमधून निघतो बाहेर, त्यामुळे मला सिद्धू आवडलं असतं. मला पव्या आवडलं, पव्या कुठे बॉट समथिंग एल्स, त्यातनं त्यांनी वेगळे पण आणलं असतं, पण ही दोन नावं मला नक्कीच आवडली असती. मला असं वाटतं कधी कधी स्पर्धक तुमच्याही बोलण्याला ऐकत नाही, त्यांचीच बडबड सुरू असते, अशा वेळेला ह्या बाकीच्या होस्टचं त्यांनी ऐकलं असतं, कुठेतरी ती शाळा प्रॉपर झाली असती, काय माहिती काय त्यांना काहीतरी वेगळं निघालं असतं की त्याच्यात ते स्पर्धक आणि होस्टची भांडणं पण बघायला आवडतील लोकांना.
पण पण आता ऑल इज वेल, म्हणजे ऑल इज वेल म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला वाटलं होतं हे होईल ते होईल ते होईल, काय नाही ऑल इज वेल, तसं आहे तसं चालू राहणार आहे. पहिले तीन जे पर्वा झालेत त्याच्यापैकी कोण कोण स्पर्धक आहेत ज्या तुम्हाला वाटतं की चौथ्या पर्वातही आताही घरात जाऊन धिंगाणा घालू शकतात? जे मी सांगितली ना हवं, मला वाटतं मेघा दाढे विल बी अ ग्रेट ॲसेट, शिव विनर आहेत ते दोन ऑब्व्हियसली. मला शिवानी सुरवेला पुन्हा बघायला आवडेल, कारण ती जरा तिने तिचं कंट्रोल केलं असतं ना त्यावेळेला ती आय थिंक शी वॉज थोडीशी लॉस्टमध्ये, पण ती शी कॅन बी अ गुड स्पर्धक. आणि कोण मला हे जय दुधाणे तर कुठल्याही सीझनमध्ये आवडेल बघायला, अँड ही रिअली बॉट कलर टू द होल थिंग. मीरा जग्गा गुड नेम. विशाल निकम डेफिनेटली, कारण तो काय खेळत होता, म्हणजे असं होतं की त्यांची टीम वीक असूनही ही जवळ म्हणतात ना की खांद्यावर घेऊन जाणं टीमनं, तसा होता तो. त्यामुळे दीज वर बिचुकले पण आवडेल मला बघायला, बिचुकले बॉट समथिंग, एक युनिक क्वालिटी आणली त्यांनी त्याच्यात. आणि कोण बघायला आवडेल, एक पराग, येस पराग, तेच म्हणतो ना पराग, ते एक मिस्टेक मिळेल ना, तर पराग वॉज अ गुड प्लेअर, त्याची एक जी मिस्टेक झाली ती विच वॉज ते इट वॉज नॉट राईट त्यांनी राहणं स्पर्धेत, पण तोपर्यंत ॲज अ स्पर्धक म्हणून तो वॉज ब्रिलियंट. शेवटचा प्रश्न विचारते, गौरी आणि सईला जर ऑफर आली तर काय तुमची रिॲक्शन असेल बिग बॉस, बिग बॉसच्या कुठल्याही सीझनसाठी? काही नाही, त्यांनी ठरवावं, मला वाटतं देर इज नथिंग रॉंग इन गोईंग इन बिग बॉस. लोकांना काही वाटत असते, पण ते एक इट इज तिथून बाहेर पडण्यात माणूस विल डेफिनेटली गेन अ लॉट, म्हणजे एक सेल्फ कंट्रोल, एक इंडिपेंडंट राहण्याची एक ताकद, मला वाटतं कुकिंग, कीपिंग द हाऊस क्लीन, सो देर आर प्लसेस ऑल्सो, म्हणजे ते इझी नाही आहे. 100 दिवस आतमध्ये राहणारा माणूस खरंच एक इट टेक्स अ लॉट, आणि त्यातनं खूप शिकता येतं. एखादी टिप दिली असते खास त्या दोघींना घरात टिकून राहण्यासाठी? प्रॉब्लेम आहे जिथे टिप घेऊन जातात ना ते हरतात, कारण काय तुम्ही ठरवून जाऊ शकत नाही मी हेच करेन किंवा तेच करेन. तुम्ही त्या सिच्युएशनला तुमची स्पॉन्टेनिटी इज गोइंग टू कॅरी यू फॉरवर्ड. तुम्ही ठरवून गेलात ना मी जिंकतोच तर अजिबात होत शक्य नाही. मे बी तुम्ही तुमचा स्वभाव थोडासा तो कंट्रोल ठेवणं, जसं माझं म्हणणं आहे ना की जरासा जर असं जयनी कंट्रोल ठेवला असं अँगरवर तर जय कुठे बिन विनर. थँक्यू सो मच सर, आम्हाला पुन्हा एकदा तुमचा तो ऑरा ती स्टाईल बघायला आवडणारी आणि प्रेक्षकही उत्सुक आहेत, सो थँक्यू सो मच. थँक्यू.